जगभरातील ताज्या बातम्यांसाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत श्री चव्हाण सर, जे एक उत्कृष्ट शेतकरी आहेत. आपण इथे पाहू शकता की त्यांच्या आंबा काजू या सगळ्या बागा आहेत. तर त्यांच्या शेतीबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार सर, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तुमच्या शेतीबद्दल आम्ही खूप काही ऐकलेलं आहे, तर या पूर्ण शेतीबद्दल आम्हाला थोडं तुमच्याकडून अजून सविस्तर माहिती घेण्याची इच्छा आहे, तर तुम्ही ती प्लीज आम्हाला देऊ शकता ना? होय होय, देऊ शकतो, आनंदाने. सर्वप्रथम सर, सांगा की हा तुमच्या सगळ्या बागांचं क्षेत्रफळ किती आहे, किती झाडं वगैरे आहेत, आणि यातून तुम्हाला मिळणारं सरासरी उत्पन्न किती आहे? वेल, इथे आमची जवळजवळ 17 ते 18 गुंठे जमीन आहे. ही घराजवळचीच आहे जमीन, आणि ह्याला दारपटा म्हणतात मोस्टली कोकणामध्ये. आणि त्या ठिकाणी काय आंबे, नंतर नारळी, लिंबू, अशी ही जी दैनंदिन आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या लावल्या जातात. हा, केळी, केळीचं पण ती तुम्हाला दिसेल बऱ्याचशा, 2-3 बेट तरी आहेत केळीची. ते असं ह्या ठिकाणी लावलं जातं. परंतु आमची एकूण जमीन आहे जवळजवळ 28 एकर ह्या गावामध्ये. ही याच्यामध्ये डोंगरामध्ये आहे, भात शेती आहे, माळ जमीन आहे. अशा ठिकाणी माळ जमिनीवरती आम्ही काजूची बाग केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळ 160 झाडं लावली आहेत 2 एकरमध्ये, आणि जवळजवळ 5 ते 7 एकरमध्ये सागाची झाडं लावली आहेत. ती अराउंड 2500 झाडं लावली आहेत मी इथे. 2008 रिटायर झाल्यानंतर जो आलो त्यानंतर हे सगळे उद्योग म्हणजे जमिनीचा विकास करण्याच्या संदर्भात मी हे इकडे करतो आहे. अशा तऱ्हेने इकडे वाटचाल चालू आहे, आणि या ग्रामीण भागामध्ये छान वाटतं. शहरामध्ये जे प्रदूषित हवा असते, गडबड, या सगळ्या त्याच्यापेक्षा आपली इथून सुटका होते, आणि शेतीमध्ये छान माणूस रमतो इकडे, असं सगळं एकंदरीत आहे. हा सर, हा सर, हे तुम्ही खूप छान सांगितलं की इथे गावामध्ये तसं पोल्युशन खूप कमी असतं, त्यामुळे इथे शेतामध्ये माणूस छान रमतो. पण आता सर, सध्या बघितलं तर लॉकडाऊन चालू असल्यामुळे बरीचशी शेतमालाची वाहतूक ही ठप्प झालेली आहे. तर शेतीचा बराचसा माल हा शेतीमध्येच पडून आहे, तो विक्रीसाठी पाठवता येत नाही. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावरती मी असंच म्हणेन, एवढंच म्हणेन की हे जे संकट आलेलं आहे ते मानवजातीवरला अत्यंत धोकादायक आहे. आणि हे माझ्या तरी आयुष्यात, माझं 70 चालू आहे, मी असली साथ कधीच बघितली नव्हती. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे सरकारने जे शटडाऊन वगैरे केलं आहे ते अत्यंत उत्तम स्टेप घेतली आहे. कारण ती नसती घेतली तर आपले कित्येक भारतीय लोक जसे इतर ठिकाणी जसे मृत्यू ओढवत आहेत तसे ओढवले असते. पण आपल्या देश गव्हर्नमेंटनं आणि मेडिकलच्या टीमनं आपल्या ऑल ओव्हर इंडिया त्यांनी ज्या काही स्टेप्स घ्यायला सांगितल्या त्याप्रमाणे घेतल्यामुळे आपण बरेचसे भारतीय वाचलो आहे, हे माझं प्रांजळ मत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीनं आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आणि या संकटातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. स्वतःची काळजी स्वतः घ्या, तुमची काळजी दुसरा कोणी घेणार नाही, असं माझं स्वच्छ मत आहे. थँक्यू सर. तुम्ही पाहू शकता की जरी लॉकडाऊन असलं आणि शेतीचा बराचसा माल हा असा शेतीमध्ये जरी पडून असला, तरी त्यातून खचून न जाता सर त्यामध्ये धैर्याने उभे राहिलेत. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल संचित टीव्ही न्यूजतर्फे धन्यवाद.